आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने एक आदेश काढला, अध्यादेश काढला होता मराठा आरक्षणाचा. आज पुण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणजे जर राष्ट्रवादीनं पाठिंबा काढला नसता तर आमचं सरकार पुन्हा आलं असतं, आम्ही मराठा आरक्षण दिलं असतं. त्या जरतरचा इश्यू आहे असं की सरकार घालवण्याचं काम बाबांनी केलं. म्हणजे दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेसची पिछाड झाली, वाता झाली, त्याला फक्त बाब पृथ्वीराज बाबाच जबाबदार आहेत. आता त्यांनी हे नंतर सत्ता गेल्यानंतर शहाणपण जे त्यांना सुचतं आहे, आमचं सरकार असतं तर आणि मी दिलं असतं तर, हे काही तथ्य नाही आहे. आरक्षणाबाबत काय सरकारचा आपलं काय दोन, हे सरकारने अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी की 2 जानेवारीपूर्वी आम्ही आरक्षण देण्यासंदर्भात मुदत मागितली, आपण कार्यवाही करू. आता आमचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, निश्चितपणे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत गंभीर आहे, त्यामुळे त्याच्यात कोणत्याही कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. विरंगे पाटलांनासुद्धा तशा प्रकारचं आश्वासन आम्ही लिखित स्वरूपात दिलेलं आहे. त्यासंदर्भात काय निर्णय होऊ शकतो ते बोला, मंत्रिमंडळात चर्चा होईल, त्यात काय विधेयक आणायचं, आणखीन काय त्यात पर्याय आहेत का आपल्यासमोर, टिकणारं आरक्षण द्यायची भूमिका आहे. ज्या पद्धतीनं भुजबळ वक्तव्य करतायत त्यामुळे कुठंतरी सरकार अडचणीत येते असं वाटत नाही. मी तर यापूर्वी माझी भूमिका अशी स्पष्ट केलेली आहे की खरं म्हणजे भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं दुर्दैवी होतं. मुळातच मराठा समाज आरक्षण मागतो आहे तो त्यांचा अधिकार म्हणून मागतो आहे, सरकार त्याच्यावर सकारात्मक विचार करते असं कुठेही सरकारने म्हटलं नाही. किंबहुना राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मी विनाकारण याचं रायचा पर्वत भुजबळ साहेब का करतात माहीत नाही. त्यांनी त्यांची मुक्त फळं जी उधळत आहे ते थांबवले पाहिजे. नाही त्यात काही तथ्य नाही आहे, हे कोणीतरी कल्पकल्पित विधान लोक करत राहतात काहीतरी याच्या त्या गोष्ट, ज्या गोष्टीला तथ्य नाही आहे, ज्याच्यात त्याला कुठला आधार नाही आहे असं, आणि सरकार हा विचारसुद्धा करू शकत नाही. तुम्ही दुग्धविकास मंत्री आहात, पालकमंत्री आहात अहमदनगरचे, तुमच्या इथं 6 दिवसापासून दुधाला 34 रुपये दर मिळावा असं यासाठी आंदोलन चालू आहे, तो तुम्ही आदेश दिला होता तरीसुद्धा तो 6 महिन्यापासून प्रलंबित आहे. नाही, मी त्या उपोषणकर्त्यांनी संपर्कात आहे. आपण 34 रुपयाचा दर देण्याबद्दल एक अपर लिमिट ठेवलं होतं, तर कमीत कमी तेवढं दिला पाहिजे. आता काही दूध संघ, काही खाजगी संस्था ज्या आहेत त्या सरकारचा आदेश पाळत नाहीत अशी तक्रारी आहेत. मी गेल्याच आठवड्यामध्ये सगळ्या राज्यातील खाजगी सहकारी संघाची बैठक बोलावली, हे जे उपोषणकर्ते आहेत आमचे मित्र कॉम्रेड अजितराव नवले त्यांनाही बोलवलं होतं, रयत क्रांती मंडळाचे प्रमुख आहेत सदाभाऊ खोत त्यांनी तशी मागणी केली होती, म्हणून सदाभाऊसुद्धा हजर होते बैठकीला. मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे. प्रत्येक कृषी सांगितलं जातं की दुधाचे बटर आणि भुकटीचे दूध भुकटीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळल्यामुळे आता कन्वर्शनला प्रॉब्लेम आहे, त्यामुळं भाव देता येत नाही. पण ती वस्तुस्थिती तशी नाही आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 30% दुधात भेसळ आहे. भेसळ जरी आपण रोखू शकलो तरी मला वाटतं हा डिमांड आणि सप्लायचा गॅप कमी झाला, भाव वाढू शकतो. आता काही मी आता या सगळं उपोषणकर्त्यांना आश्वासित केलेलं आहे की माननीय वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एखादी बैठक मागच्या 2-3 दिवसात पुढील 2-3 दिवसात जर घेता आली आणि थोडं कठोर निर्णय करावे लागतील. प्रसंगी जर संघ ऐकणारे नसतील किंवा खाजगी प्लांटचे मंडळी ऐकणारे नसतील दुधाच्या भाव संदर्भामध्ये, मग शेवटी त्यांचे परवाने रद्द करण्याबाबतसुद्धा विचार करावा लागेल. शेवटचा प्रश्न की शरद पवार यापूर्वी साताऱ्यामध्ये भिजले होते आणि त्यांच्या राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला होता, काली अशाच पद्धतीने ठाण्यात भिजले. गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात की हा शुभ शकून आहे 2024 साली. असं आहे की प्रत्येकाचा तो एक विचार करण्याची भूमिका असते. कोणाला वाटतो तो शुभ शकून आहे, कोणाला वाटेल तो अपशकून आहे, काय ठरवी काय करायचं ते. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.